अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार. शहरातील BSNL कार्यालयासमोर घडला अपघात, वाहन चालक फरार. खामगाव MIDC मधील BSNL कार्यालयाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना आज 9 मार्च रोजी सकाळी 9 वाजता घडली आहे. खामगाव तालुक्यातील पारखेड येथील त्र्यंबक वानखडे हे सकाळी 9 वाजताच्या सुमारास दाढी कटिंग करण्यासाठी पायी जात असताना त्यांना MIDC मधील BSNL कार्यालयाजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्र्यंबक वानखडे वय वर्षे 60 यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी सचिन त्र्यंबक वानखडे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून यावरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.